नमस्ते स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। तो एनी नंबर्स डिवाइडिंग बाय 5 क्विकली आपल्याला पॉइंट्स पाहायचे आहे। कोणताही नंबर्स आपल्याला एनी नंबर्स दिला असेल तर तो नंबर्स आपला क्विकली डिवाइड आपल्याला फक्त पाहताना आपल्याला सॉल्व करता आला, फक्त टूच्या टेबल्स आपल्याला इथं फास्ट लिहायला पाहिजे। आपल्याला चलत गतीने डिवाइड करत बसायची गरज नाही, डायरेक्टली आपल्याला काढता येईल। सपोर्टेड आपण एक्झाम्पल आपण घेतला, त्याला 5 ने डिवाइड करायचंय, 3, 4, 2, 3, 4, 2, 1। त्याला डिवाइड करताना एकदम सोपा आहे। हे एक्झाम्पल जर 5 च्या पुढे नसेल, आपल्याला डिजिट एकही 5 च्या पुढे नसेल, तर डायरेक्टली आपल्याला तुम्ही कोणत्याही डायरेक्शन मध्ये आपल्याला फक्त काय करायचं, ट्वाइस करून घ्यायचंय। 3 चा ट्वाइस 6, 4 चा ट्वाइस 8, 2 चा ट्वाइस 4 आणि 1 चा 2। आणि पॉइंट काय करायचा, लेफ्ट साइड कडून 1 ने पॉइंट दिला की आपला डिवाइड कंप्लीट होतो। तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता, डिवाइड जर आपण पाहिलं तर क्विकली 3, 4, 2, 1, 5 कितीचा, 5, 6 जा 30, 4 राहिले 2 घेतले, 5, 8 जा 40, इतर परत 2 राहिले 1 घेतले, 5, 4 जा 20, 1 राहिले, पॉइंट दिला 0 घेतला आणि 5, 2 जा 10, आपला आंसर करेक्ट आले। म्हणजे तुम्हाला कोणताही नंबर्स आपल्याला दिला असेल तर आपल्याला क्विकली आपल्याला याला काय करायचं, आन्सर आपल्याला फास्टली काढता येतं, फक्त 5 ने डिवाइड कसं करायचं। पाहता एक नेक्स्ट आपण एक्झाम्पल पाहू, जर आपल्याला हे डिजिट 5 पेक्षा ग्रेटर असेल तर कसं करायचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। आता 5 ने आपण दुसरा आपल्याला एक्झाम्पल 5 ने डिवाइड मधलं पाहू, 5 ने डिवाइड करायचं, याला 5 ने डिवाइड करायचंय, 2, 4, 1, 3। आता हे आन्सर आता तुम्ही एकदम सोप्या आणि फास्ट मेथडने आपण काढू शकतो। आन्सर काय मिळून जाईल इथं, 2 आपल्याला मिळून जाईल, 4, 8, 2, 6 पॉइंट 1 डिजिट नंतर लेफ्ट साइड कोण आपला राईट साइड कोण द्यायचा आहे, म्हणजे 482.6 आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळत जाईल, सॉल्व करत बसण्याची गरज नाही। परंतु जर डिजिट हे जर 5 पेक्षा ग्रेटर असेल तर आपल्याला याची मान्य कशी करायची, आता पहा जर 5 पेक्षा ग्रेटर जर डिजिट असतील तर आपल्याला त्याचा आन्सर आहे 3, 4, 5, 7, 8, याला डिवाइड करायचंय। मग याला डिवाइड करताना आपल्याला डायरेक्टली आता इथं ट्वाइस करून चालणार नाही, त्याला लेफ्ट साइड कडून ट्वाइस करत चालायचं आणि जो कॅरी येईल तो अलीकडे ऍड करत चालायचा। पहा इथे काय येऊन जाईल, 8 चा ट्वाइस आपण केला 16 आला, कॅरी 1 आला, 7 चा स्क्वेअर 40 प्लस 1 केला आपण 5 आले, 5 चा स्क्वेअर आपण जर कॅरी घेतला आपण 5 चा तर काय येऊन जाईल, 5 चा ट्वाइस आपण जर केला 10, 10 प्लस 1, 11, 4 चा स्क्वेअर आपण केला 8 आणि 9 इथे येऊन जाईल, आणि 3 चा आपण जर ट्वाइस केला आपण तर 3 चा ट्वाइस आपल्याला इथं मिळून जाईल, किती 3 चा ट्वाइस आपण जर केला तर 6 इथं कॅरी येणार नाही, कारण 9 च्या पुढे गेलं नाही, आणि पॉइंट आपल्याला 1 डिजिट नंतर द्यायचा आहे, म्हणजे इथं आपल्याला पॉइंट 6 नंतर देऊन टाकायचंय, 6, 9, 1, 5, 6, म्हणजे आपल्याला 2 ने मल्टिपल ट्वाइस करायचं राईट साइड कडून आणि 1 कॅरी तो ऍड करायचा, 10 पेक्षा जास्त आलं तर ट्वाइस, जर आपण 10 पेक्षा ग्रेटर आलं तर आपल्याला कॅरी ऍड करून द्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही क्विकली आपण कोणत्याही 5 चा डिवाइड करू शकतो। आता समजायचं कोणताही नंबर दुसरा आपण घेतला 4, 9, 2, 2, 3, 6, 7, एकदम फास्टली आपण करू शकतो, 4, 3, 7, 4, त्यानंतर इथे किती येऊन जाईल 8 आणि 4, 2 जा 9, 8 प्लस 9 पॉइंट इथं डिजिट घेतला, डिवाइड कंप्लीट। तुम्ही पाहू शकता एकदम फास्टली आपल्याला इथं डिवाइड करता येतं, फक्त ट्वाइस करायचंय आणि तुम्हाला डिवाइड क्विकली करता येतो। दुसरा पण एखादा नंबर आपण 5 ने डिवाइड करू, आता 7, 8, 2, 4, 1, 9, आता एक्झाम्पल पाहू, इथं आन्सर एकदम सोपा येत आहे, पहा 8, 2, 3, त्याच्यानंतर इथं काय येऊन जाईल 4, 8, 4, 8, 2 जा 16 इज कॅरी 1 आला, 7, 2 जा 14, 15 आन्सर आपल्याला इथं मिळून जाईल, डिजिट पॉइंट नंतर देऊन टाकायचं।
पीक ले आपण इथे डिवाइड करू शकतो। अशा प्रकारे तुम्हाला 5 ने जर डिवाइड असेल तर 5 ने आपण कोणत्याही नंबरला क्विकली डिवाइड करता येतो, ठीक आहे।